जागा स्ट्रिक झालेली आहे आपण इथे पाहतोय. तर महायुती 22 आणि महाविकास आघाडी 24 जागांवर इकडे आघाडीवर. ठाण्यामधून नरेश मस्के 13,724 मतांनी आघाडीवर. आणि विद्यमान खासदार राजन विचारे हे सातत्यानं पिछाडीवर पाहायला मिळतात ठाण्यामध्ये. शिंदेचे विश्वासू नरेश मस्के हे 13,724 मतांनी सध्या पुढे आहे. तर महायुती 22 आणि महाविकास आघाडी 24 आणि इतर दोन ठाण्यामध्ये नरेश मस्के यांनी मोठी आघाडी घेतली आहे. 13,724 मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे जवळपास 25,000 मतांनी आता आघाडीवर आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे 25,000 मतांनी आघाडीवर. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र असलेले श्रीकांत शिंदे हे आघाडीवर. उमेदवार हेमंत सावरा यांनी सुद्धा आघाडी घेतलेली आहे. पालघरमध्ये हेमंत सावरा यांनी देखील आघाडी घेतली आहे. भाजपचे हेमंत सावरा पालघर मधून आघाडीवर. तर ठाण्यामधून नरेश मस्के 13,724 मतांनी ते आघाडीवर आहेत. वरचे देखील आकडे बदलत आहेत.